औरंगाबाद पोलिसांच्या सतर्कतेमुळे अज्ञातांचा बँक दरोड्याचा प्रयत्न हा पूर्णपणे फसला. अज्ञात दरोडेखोरांना पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी बँकेतून पळ काढला. या ठिकाणी औरंगाबाद ग्रामीणचे श्वान पथक पाचारण करण्यात आलं. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. औरंगाबाद सिल्लोड जळगाव महामार्गावर भवन येथील औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक येथे अज्ञात दरोडेखोर यांनी बँकचे कुलूप तोडून बँकमध्ये प्रवेश केला, तर दोन दरोडेखोर बाहेरच गाडीत बसून लक्ष ठेवून होते. यावेळी सिल्लोडचे उप पोलीस निरीक्षक आणि विकास नयासे हे गस्तीवर असताना त्यांना बँक समोर एक गाडी उभी दिसली. ते विचारपूस करण्यास गेले असता त्या अज्ञातांनी गाडीसह तेथून पळ काढला. पोलिसांनी पाठलाग केला असता दोन दरोडेखोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले, तर बँकेत घुसलेल्या दरोडेखोरांना देखील पोलिसांची चाहूल लागली आणि ते जवळच्याच घरासमोर उभी असलेली दुचाकी घेऊन पसार झाले. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. रात्री सिल्लोड ग्रामीण सिल्लोड उपविभागामध्ये आमचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप सावळे हे रात्र गस्तीवर होते. सतर्क रात्र गस्त करत असताना भवन भागामध्ये त्यांची पेट्रोलिंग चालू होती. बँकेच्या समोर थोड्या अंतरावर एक कार उभी दिसली. त्या कारचा संशय आल्याने त्यांनी कार चेक करण्यासाठी तिथे गेले. त्या कार चालक जो बसलेला होता ड्रायव्हिंग सीटवर तो पळाला. त्याचं त्यांनी थरारकपणे पाठलाग केला. जवळपास 1.5 किलोमीटर त्याचा पाठलाग केल्यानंतर अंधारामध्ये गाडी आपला पाठलाग करते आता आपलं पळणं शक्य नाही म्हणून त्यांनी गाडी रस्त्यावरच सोडून त्यांनी पिकामध्ये जाऊन अंधारात पलायन केले. त्यामध्ये 2 इसम होते. गाडीची झडती घेतली. त्यामध्ये अगदी घरपुडी करण्यासारखे धारदार हत्यारं आणि इसमावरती त्यांना सुटका करण्यासाठी वापरण्यासाठी धारदार जांभिया जो की 9 इंचापेक्षा जास्त त्याचा पाता आहे इतके घातक शस्त्र घेऊन त्या गाडीमध्ये ते मिळून आले घातक शस्त्र. ती त्यावरून आम्हाला संशय आला. आम्हाला ताबडतोब त्यांनी कळवलं. मी पण घटनास्थळी पोहोचलो. सिल्लोड पोलीस स्टेशन सिल्लोड शहर पोलीस स्टेशनची मदत घेतली. त्या नाईटचे एएसआय सर्वरे साहेब त्यांची टीम सिल्लोड ग्रामीणची टीम आम्ही सर्वांनी रात्रीच जिथे ते चोरटे पळाले कारमधले त्या शेताची झडती घेतली. तिथे सर्च केला परंतु आमदार खूप असल्यामुळे त्यांनी त्याचा फायदा घेतला. ते मिळून आले नाही. मिळाले कारची सर्च घेतला पंचनामा केला त्याच्यामध्ये घातक शस्त्र मिळाले. मग आम्हाला संशय आला की बँकेसजवळ गाळ उभी होती कार. बँक वगैरे फोडली की काय. आम्ही खात्री केली तर बँकेचे जे कुलूप होते ते कारमध्ये मिळून आले. तेच कुलूप इथे शटरला दिसले नाही बँकेच्या. मग आम्ही तात्काळ बँक मॅनेजर कॅशियर इथले जे क्लार्क आहे त्यांचे संपर्क केला. त्यांना तात्काळ बोलवलं आणि इथे सिल्लोडमध्येच राहत असलेले कॅशियर आले आणि त्यांच्या मदतीने आम्ही बँकचा सर्च घेतला. तर त्याच्यामध्ये बाकी सर्व इंटॅक्ट आहे. तिजोरी इंटॅक्ट आहे. नंतर CCTV कॅमेरेमध्ये आम्ही पाहिलं तर ते फक्त 2 मिनिटांसाठी त्या बँकेमध्ये आलेले आहेत आणि गाडीचा आवाज ऐकल्यामुळे त्यांनी लगेच पलायन केलं बँकेमधले. परंतु मेनवाईल कारचा पाठलाग करणारी आमची टीम गेल्यामुळे जे बँकेमध्ये आलेले होते हे पळून जाण्यात यशस्वी झाले आणि जातानाही त्यांनी एक इथली बाईक घेऊन गेलेले आहेत असं आम्हाला सकाळी डॉक. मग आम्ही ताबडतोब नियंत्रण कक्षात संपर्क केला. नाकाबंदी केली. वरिष्ठांना माहिती दिली आणि डॉक आणि फिंगरप्रिंट स्कॉड सकाळीच भलेपहाटे इथे पाचारण करण्यात आले. त्या दृष्टीने आम्ही पुराच्या दृष्टीने त्यांच्याकडून एव्हिडन्स गोळा केलेला आहे आणि चोरट्यांचा माग काढून चोरट्यांना आम्ही नक्कीच गजाळ करू यात आम्हाला विश्वास आहे. आणि आमच्या सतर्क नायट्रॉनमुळे हा बँकेचा दरोडा असलेला आहे आणि आम्ही बँकेची जी कॅश आहे कॅशियरकडून चेक केली बँक मॅनेजरकडून चेक केली तर 2,09,000 रुपये कॅश ती तिजोरीच इंटॅक्ट आहे. त्याच्यामुळे कॅशला हात लावायचा प्रश्नच नाही. तरी पण आम्ही खात्री केली त्यांच्याकडून उघडून सगळं कॅश इंटॅक्ट आहे. ही बँक फोडीचा प्रयत्न झाला रात्री तो यशस्वी होऊ दिला नाही आमच्या सतर्क नायट्रॉनमुळे. आणि आम्ही गाव भवन गावामध्ये पण पोलीस पाटील आणि गावकऱ्यांना रात्री बोलवले नाही. त्यांनी पण आम्हाला खूप साथ दिली आणि त्यांनी पण आम्हाला चोरट्यांचा शोध घेण्यासाठी मदत केली. आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नेहुल सर यांनी पण रात्री तात्काळ येऊन आणि आम्हाला मार्गदर्शन केले आणि कुठे कुठे चोरट्यांचा शोध घ्यावा काय काय करायला पाहिजे या सगळ्या त्यांनी ताबडतोब आम्हाला गाईड आणि मार्गदर्शन केल्यामुळे आम्ही याच्यामध्ये तपास गतिमान तपास केलेला आहे आणि आम्ही चोरट्यांपर्यंत नक्कीच पोहोचू यात शंका नाही. गावकऱ्यांना किंवा कोणाला पळून जाताना कोणी रात्री कोणी पाहिलं असेल तर आमची विनंती अशी असेल की आमच्याशी संपर्क करावा सिल्लोड ग्रामीणशी आणि काही माहिती असेल तर आम्हाला कळवा. तर आज दिनांक 5 डिसेंबर रोजी पहाटे 2:30 ते 3 वाजेच्या सुमारास सिल्लोड तालुक्यातील भवन येथे औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी शाखा आहे ती बँक फोडण्याचा काही चोरट्यांनी प्रयत्न केला.
त्यामध्ये आमचे सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनची टीम जी विभागीय रात्रग्रस्तवर होती ती अतिशय सतर्क पद्धतीने रात्रग्रस्त करत होती. तर त्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली PSI सावळे यांनी संशयित चोरट्यांच्या गाडीचा पाठला केला, परंतु काही कारणाने ते चोरटे गाडी सोडून पळून गेले. त्याचवेळी जे बँकमध्ये असलेले जे दोन चोर होते बँक लुटण्याच्या उद्देशाने त्यांनाही पकडण्याचा आमच्या स्टाफने प्रयत्न केला, परंतु ते सुद्धा पळून जाण्यात यशस्वी ठरले. परंतु एक पोलिसांच्या सतर्क नाईट राऊंडमुळे अतिशय दक्ष पद्धतीने चालू असलेल्या नाईट राऊंडमुळे ही बँकचा दरोडा आम्ही यशस्वी होऊ दिलेला नाही आणि त्या अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल करून त्याच्यामध्ये त्यांचा चोरांचा शोध घेण्याचा पूर्णपणे आमचा प्रयत्न चालू आहे. आणि नागरिकांना याबद्दल जर काही माहिती मिळाली तर त्यांनी सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असं मी आवाहन करतो.